नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती तर बातमी येते आहे की राज्यभर शिक्षकांना वेगवेगळा पगार सातव्या वेतन आयोगानुसार शिक्षकांचा पगार प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये वेगवेगळा दिसत आहे वेतन आयोगाच्या अंमलबजावणीत राज्यभर गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याने पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली आहे एक जानेवारी दोन हजार चारनंतर नोकरीस लागलेल्या शिक्षकांना सातव्या आयो वेतन आयोगामध्ये पगारात अत्यल्प वाढ दिसत आहे म्हणजे कमी वाढ दिसत आहे वेतन आयोग उशिरा स्वीकारल्यास पगारात वाढ होताना दिसत आहे यामुळे निर्माण झालेली वेतन त्रुटी शासनाने त्वरित दूर करावी अशी शिक्षकांची मागणी आहे काही जिल्हा परिषदांनी बेचाळीस ग्रेड पेवर वेतन निश्चिती केली आहे मात्र पुण्यासह अन्य जिल्हा परिषदांनी अठ्ठावीसशे ग्रेड पे वेतन निश्चित केल्याने शिक्षकांमध्ये नाराजी आहे राज्यभरामध्ये जिल्हा परिषदांनी वेतन आयोगाच्या शिफारशींचा वेगवेगळा अर्थ लावल्यामुळे एकाच वेळी नोकरीस लागलेल्या शिक्षकांचा पगार वेगळा दिसत आहे पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापकांच्या बाबतीत तर उपशिक्षकांपेक्षाही कमी मानधन घेण्याची वेळ आली आहे पदवीधर शिक्षक वरिष्ठ वर्गांना अध्यापन करीत असल्याने त्यांना उपशिक्षकांपेक्षा शंभर रुपये ग्रेड पे मागील आयोगात जादा मिळत होता सातव्या वेतन आयोगात मात्र त्रेचाळीसशे ग्रेड पे असलेल्या शिक्षकांपेक्षा मूळ वेतनात शंभर रुपये कमी वेतन देण्यात आल्याची माहिती खंडेराव ढोबळे यांनी दिली आहे आणि आता अशी मागणी होत आहे की वेतन त्रुटी दूर करावी दरमहा पगारातून तीन ते चार हजार रुपये कमी मिळत आहेत शिवाय पगाराचा विकल्प नंतर बदलता येत नसल्याची भीती शिक्षकांमध्ये असल्याने वेतन त्रुटी तात्काळ दूर करावी अशी संघटनेने राज्य शासनाकडे मागणी केलेली आहे तर बघा मित्रांनो सातवा वेतन आयोग कोणाला जादा तर कोणाला कमी अशा प्रकारची शिक्षकांची परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे याबाबत शासन आता कोणता निर्णय घेते आहे हे आपल्याला कळेलच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा आपले काही प्रश्न असतील तर प्लीज कमेंट करा आणि अजूनही माझं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जो मराठी लाईव्हचा लोगो दिसतो आहे त्याला एकदा प्रेस करा म्हणजे माझं चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र